एक महत्वाची घडामोडी आहे, खरं खोटं समोर यावं यासाठी आबांनी आदेश दिले असावे असं रोहित पाटील यांनी म्हटलंय. आबा हयात नसताना मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असंही रोहित पाटील म्हणाले. 9.5 वर्षांनंतर अजितदादांनी हे बोलायला नको होतं असंही रोहित पाटील यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीचा आरोप ज्यावेळेस दादांवरती होतोय त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी व्हावं आणि लोकांच्या समोर खरं यावं म्हणून त्या पद्धतीचे आदेश दिले असावेत. आता ते काय आदेश एकटे आबांच्या निर्णयाने देऊ शकत होते अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळं अशा पद्धतीचा जो आरोप केलेला आहे त्यामध्ये आज तरी आबांच्या पश्चात आबा हयात नसताना मी उत्तर देणं योग्य असं मला वाटत नाही. एकतर आबा गेल्यानंतर 9-9.5 वर्षानंतर हे बोललं नाही पाहिजे होतं असं आम्हाला सर्वांना वाटलं. आम्ही एक गोष्टीचा प्रयत्न म्हणजे निश्चितपणाने वाईट वाटते, बऱ्याच गोष्टी आज दादा बोलले, कुटुंब म्हणून दादांनी आबा गेल्यानंतर जबाबदारी घेतली, आबा गेल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी ठरवण्यामध्ये ते होते आणि ते 100% होते. पण आज ते प्रचाराच्या भाषणामध्ये बोलून दाखवणे इतपत आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे आणि आज अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात असेल तर आबांनी जे कार्य पक्षासाठी केलं त्याचा कुठेतरी अपमान आज झाला असं वाटलं.